नमस्कार, मी मेरियरमा विकास समाचारमध्ये आपलं स्वागत. ग्रामीण भागातील गरजूंना शक्य होईल तसे प्रयत्न करून मदत करणाऱ्या यारी दोस्ती या ग्रुपच्या फाउंडेशनचे नुकतेच उद्घाटन कार्यक्रम संपन्न झाले. मात्र या फाउंडेशनचे उद्घाटन सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून एका वृद्ध आजी व आजोबांच्या हस्ते करण्यात आले. वाडा तालुक्यातील वसुरी या गावात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यारी दोस्ती फाउंडेशन यांचा मुळात उद्देश म्हणजे समाजातील तळागाळातील अगदी ज्या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध नाहीत अशा व्यक्तींना मदत करणे. यासाठी हे फाउंडेशन नेहमी कार्यरत असते. तर नुकतंच यारी दोस्ती ग्रुप एक हात मदतीचा यांचे रजिस्ट्रेशन झाले आहे. त्यामुळे आता यारी दोस्ती ग्रुपचे यारी दोस्ती फाउंडेशन मध्ये रूपांतर झालंय. त्यामुळे नवीन वर्षात या फाउंडेशनचे उद्घाटन करण्यात आले. या फाउंडेशनचे उद्घाटन आजी माजी नेते पुढारी महान व्यक्तीच्या हस्ते न करता आजी आजोबांच्या हस्ते केक कापून कार्याचा शुभारंभ करण्यात आला. मात्र यावेळी आजोबांचा केक कापतानाचा फोटो नाही काढल्याचं ग्रुप कडून सांगण्यात आलंय. या कार्यक्रमाच्या माध्यमातून यारी दोस्ती फाउंडेशनने समाजापुढे एक आगळा वेगळा आदर्श निर्माण केल्याचे पाहावयास मिळाले. यारी दोस्ती फाउंडेशनची निर्मिती केल्यानंतर याच वेळी फाउंडेशनच्या प्रमाणपत्राचे अनावरण करण्यात आले. वृद्ध आजी आजोबा यांच्याच हस्ते फाउंडेशनच्या प्रमाणपत्राचेही अनावरण करण्यात आले. तसेच या कार्यक्रमाचे औचित्य साधून यारी दोस्ती फाउंडेशनच्या वतीने या गावातील अतिशय गरजू अशा वृद्ध आजी आजोबांना लुगडे आणि चादर यांचेही वाटप करण्यात आले. यावेळी या वृद्धांच्या चेहऱ्यावर आनंद झडकत होता. तर यापुढे यारी दोस्ती फाउंडेशन एक सामाजिक कार्य म्हणून समाजातील ज्या मुलांपर्यंत शिक्षण अजूनपर्यंत पोहोचलेले नाहीये त्यांना शिक्षणाच्या प्रभावामध्ये आणण्याचे एक महत्त्वाचे कार्य करणार आहे. तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा. नमस्कार.